नमस्कार. म्युझिक मस्ती गप्पा गाणी बघणाऱ्या सर्व रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही नारायण मूर्तींचं नाव ऐकलंय ना? येस, करेक्ट, तेच ते. इन्फोसिस या जगप्रसिद्ध आय टी कंपनीचे सर्वे सर्वा आणि अर्थात जगात सर्वत्र प्रसिद्ध असलेले संगणक तज्ज्ञ. काही वर्षांपूर्वी त्यांनी देशातल्या समकालीन संगणक तज्ज्ञांची एक मीटिंग बोलावली होती. रिवाजाप्रमाणे प्रत्येक तज्ज्ञ आपापली ओळख करून देत होता. त्यातल्या एका तज्ज्ञाला थांबवत नारायण मूर्ती म्हणाले, थांब, तुझी ओळख मात्र मी करून देणार आहे, कारण तू लिहिलेली सॉफ्टवेअर सिस्टीम्सवरची पुस्तकं अप्रतिम आहेत आणि ती जगात सगळीकडे उच्च अभ्यासक्रमासाठी वापरली जातात, याचा मला कौतुक आणि अभिमान आहे. ज्या संगणक तज्ज्ञाची मूर्तीने ओळख करून दिली त्याचं नाव होतं अच्युत गोडबोले, आणि आज तेच अच्युत गोडबोले आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल, एका संगणक तज्ज्ञाचं M2G2 मध्ये काय काम? खरी गंमत तर पुढेच आहे. फक्त कम्प्युटर्समध्येच नाही तर मॅनेजमेंट आणि अर्थशास्त्रात सुद्धा गोडबोले यांनी भरीव कामगिरी केलेली आहे. अर्थात त्यांची ओळख करून द्यायची झाली तर हा एपिसोड सुद्धा पुरणार नाही. त्यामुळे त्यांना म्युझिक मस्तीमध्ये का बोलावलं हे थोडक्यात सांगते. गोडबोले संगीतावर मनापासून प्रेम करतात. शास्त्रीय संगीताच्या असंख्य मैफिली ऐकण्यापासून जगभरातलं वेगवेगळ्या प्रकारचं झपाटून टाकणारं संगीत संग्रहित करण्याइतकी त्यांच्या संगीत प्रेमाची व्याप्ती आहे. आणि या सगळ्याची परिणती म्हणून राग संगीताची सहज सुंदर सुभग आणि मोहक ओळख करून देणारं नादवेद नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. आणि हे पुस्तक लिहिण्याचा अनुभव ते आपल्याशी आज शेअर करणार आहेत. प्लीज वेलकम अच्युत गोडबोले. नमस्कार अच्युत जी, मी तुमचं हार्दिक स्वागत करते. धन्यवाद. मित्रांनो, हे पुस्तक ज्याच्याशिवाय पूर्णच होऊ शकलं नसतं त्या त्यांच्या भगिनी सुलभा पिशवीकर यांनाही आज आपण निमंत्रित केलंय. सुलभाताई अनेक वर्ष राज्यशास्त्राच्या प्राध्यापिका होत्या आणि आपल्या MA पर्यंतच्या शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर अव्वल राहून त्यांनी अनेक पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. संगीत क्षेत्रातल्या दिग्गजांकडे संगीताची तालीम घेतलेली आहे, कार्यक्रम केलेले आहेत आणि संगीत रचना सुद्धा केलेल्या आहेत. स्वागत करूया सुलभा पिशवीकर यांचं. नमस्कार सुलभाताई. तर मित्रांनो, अशा ह्या गुणवान आणि निगर्वी बहीण भावंडांबरोबर आज आपण ज्ञान आणि रंजनाचा खजिना लुटणार आहोत. या. सर्वात आधी नादवेद बद्दलच बोलू. नादवेद हे पुस्तक ह्याची निर्मिती कशी झाली? कारण सुलभाताई सोलापूरला असतात, तुम्ही मुंबईला. कुठलंही पुस्तक लिहिताना एकमेकांचं इंटरॅक्शन हवं असतं, ऍक्सेसिबिलिटी हवी असते, त्या दृष्टीने तुमचा अनुभव कसा होता? त्याची एक गंमत झाली. एक तर आमच्या दोघांच्या व्ह्यूज मध्ये खूप साम्य होतं, त्यामुळे आम्हाला प्रत्येक गोष्टीवर अशी घन अशी चर्चा करावी लागली नाही. आणि फार पूर्वी मी एक कॅसेटचा नावाचा एक कॉलम लिहित असे आणि त्यावेळेला मी खूप अभ्यास केलेला होता, म्हणजे कर्नाटक संगीत आणि हिंदुस्थानी संगीत आणि ह्याची एक तुलना, अनेक राग आणि त्याच्यामधलं भातखंड यांचं काय म्हणणं आहे, रातनजनकरांचं काय म्हणणं आहे, अशा तऱ्हेचं असं खूप मी त्यावेळी वाचून त्याच्या नोट्स काढलेल्या होत्या. पण खरं सांगायचं म्हणजे ह्या पुस्तकाचं श्रेय खरं ताईलाच जातं, कारण माझ्या मते ह्या पुस्तक जर का चांगलं झालेलं असेल तर त्यातली भाषा किंवा त्यातलं विशेषतः संगीतातलं जे ज्ञान आहे ते माझ्या अनेक पटींनी ताईला आहे. खरं म्हणजे म्हणूनच मी ताई जर का या प्रोजेक्ट मध्ये नसती तर हे पुस्तक कधीच शक्य झालं नसतं. मग आम्ही काय करायचो, एखादा राग आम्ही निवडला की रागावरती मग ताई काय काय लिहून मला पाठवायची, त्यात मग मी आणखीन काही बदल करायचो, त्यात मी आणखीन काही ऍड करायचो, विशेषतः लाईट म्युझिकवरचं मी ऍड करायचो किंवा कर्नाटक आणि ह्याच्यातले कम्पॅरिझनवरती मी ऍड करायचो, अनेक संगीतकारांच्या विषयी मी ऍड करायचो, थोडी भाषा मी जास्त लाईट आणि जास्त एक बोलकी अशी करणार, म्हणजे लोकांना म्हणजे कुठल्याही म्हणजे कॉमन लोकांना आवडेल आवडेल अशा तऱ्हेने. पण ताईचे संबंध म्हणजे कवितेतले संदर्भ आणि त्यातली भाषा भाषेचं सौंदर्य ते खरं म्हणजे माझ्या मते ताईच्या मुळेच खरं शक्य झालेलं आहे. तुम्हा दोघांची जी केमिस्ट्री आहे ती दिसून येतेच आहे. आणि सुलभाताई, विशेषत तुमचा एकमेकांवर जो सांगीतिक प्रभाव पडला आहे त्याबद्दल थोडं सांगा ना, कारण संगीताच्या नादाने एक्झॅक्टली तुम्हाला कधी वेढून घेतलं? नाही, मला अगदी लहानपणापासून संगीत आवडतं. म्हणजे कसं, लहानपणी मी खूप भीटपणाने गाणं म्हण म्हटलं की ते म्हण शब्द येण्याच्या मी गाणं म्हणायची, त्यामुळे माझ्या आईने आणि काकूने मला गाण्याच्या क्लासला घातलं.
पण मला ते इतकं आवडलं की संगीताच्या दोन परीक्षा मी दिल्या. विनायक बुवा पटवर्धन आले होते परीक्षक म्हणून, त्याने माझी खूप मला शाबासकी दिली आणि मग मला ते बरं वाटलं केव्हाही. आणि त्याच्यानंतर मी शिकत गेले सोलापूरला, जे कोणी गुरु मिळाले त्यांच्याकडे शिकत गेले. प्रभुदेव सरदार मला सोलापूरला गुरु म्हणून लाभले. त्याच्यानंतर किशोरुते आमोणकर, त्याच्या आधी सरदार बे कारदगेकर कोल्हापूरला जयपूर घराण्याच्या, आणि मग त्यांनी शिकवल्यामुळे किशोरी ताई किंवा मोहूबाई त्यांच्या आई यांनी मला अत्यंत प्रेमानं त्यांच्या मी घरी राहून गाणं शिकले. पण मी सोलापूरला नोकरी करणारी, सुट्टीत तिथे जाऊन मी गाणं शिकायची. आणि त्या सगळ्यात कसं मी लहानपणी देखील जेव्हा मी गात असे तेव्हा अच्युत असायचं. माझी आई खूप चांगली आपल्या आपल्याशी गुणगुणायची गाणी, माझे आजोबा हे चांगले संगीत ऐकणारे, या सगळ्याचे परिणाम माझ्यावर झाले. आणि आपण शिकावं असं खूप वाटायला लागलं. आणि मग रेडिओवर हे ते ऐकून आपल्याला असं काहीतरी माणिक वर्मा तरी वातावरण होतं घरात. अच्युत, तुमचे जे छुपे गुण आहेत ते आज आम्हाला बघायचे आहेत, तर हळूहळू उलगडून दाखवा. नाही त्याचं म्हणजे आमच्या घरी जे वातावरण जे होतं त्या ह्याच्यात श्रीराम पुजारी आमच्या घरी यायचे, त्यांनीच खरं गाणं नंतर साहित्य आणि इतर अनेक क्षेत्र आम्हाला अशी मोकळी केली की नुसतं आपलं तंत्रज्ञ होऊन इंजिनियर हो आणि अमेरिकेत जा, ह्याच्यापेक्षा आयुष्यामध्ये खूप वेगळी अशी आहे असं त्याने दालन खरं म्हणजे उघडं केलं. आमच्या घरी खूप म्हणजे भीमसेनजी, कुमारजी, जसराजी, किशोर या सगळी मंडळी आमच्याकडे यायची, आम्ही त्यांच्याकडे जायचो. म्हणजे इतकं ते मजेदार सगळं वातावरण होतं. त्यामुळे गाणं गाण्यातच मी वाढलो. मला गाण्यातलं क्लासिकल मधलं टेक्निक ताई जशी शिकली आणि त्याच्यामध्ये म्हणजे पांडित्य जे आहे त्या पांडित्यापेक्षा मला लालित्य आणि त्या गाण्याने मला भारावून टाकणं जे आहे ते मला नंतर नंतर हळूहळू कळायला लागलं. पण आय आय टी मध्ये मी जेव्हा गेलो त्यावेळी आम्ही एक स्वरांजली नावाची संस्था स्थापन केली आणि त्यावेळेला आम्ही इतके प्रोग्राम ऑर्गनाईज केले, मुंबईत शेकडो मैफिली ऐकल्या आणि त्यावेळेला गाण्याची जी किक जम बसली त्यावेळेला मग आम्ही राग कसे ओळखायचे अशा काही की गमतीशीर अशा हे करायचो. म्हणजे एखादा राग घ्यायचा त्यातली गाणी, मग त्यातलं एक साम्य ओळखायचं. एक गंमत म्हणून तुम्हाला करून दाखवतो त्यावेळी मी कसं करायचो. मी की गाणं वगैरे शिकलेलं नाहीये त्यामुळे जनरली म्हणजे लोकांना पांगवायचं असेल तेव्हा मला बोलवतात. एक मल्हार रागातले एक दाखवतो. ओ करीम ना मल्हार जो दिसतो जन पळ भर म्हणतील हाय हाय किंवा हे वो चुप रहे तो मेरे दिल के दाग जळते आ, असा जो सगळा प्रकार आहे ना. मेहदी हसनची गझल पण एक कहतात, एक बस तू ही नहीं मुझसे खफा हो बैठा करीम. हा जो सगळं असं आम्ही मी मगाशी म्हणालात की लोकांना पांगवण्यासाठी यू टू मॉडेस्ट. खरोखर तुम्ही म्हणालात की तुम्ही कधीच तालीम घेतलेली नाही, नुसती ऐकून म्हणजे शास्त्रीय संगीताच्या मैफिली ऐकून आणि त्या काळात म्हणजे नादवेदचा पाया तुम्ही तिथेच घातला आय आय टी मध्ये खऱ्या अर्थाने असं वाटतं मला. अगदी खरी गोष्ट आहे. तिथून मी खरं गाणं ऐकायला आणि वेड्यासारखं म्हणजे झंझावाती रात्री बेरात्री अक्षरशः मुंबईतल्या शेकडो हजारो मैफिली ऐकल्या. मुंबई पुणे कुठेही जाऊन ऐकायचं आणि धुंद होऊन परत यायचं. आणि मला एक गोष्ट आठवते की एकदा त्यांनी मल्हार ऐकला भीमसेनजींचा आणि मग तो मल्हार ऐकून तो वेडा झाला. मग त्यांची आपण रेकॉर्ड ऐकली पाहिजे, त्या काळात एलपीज वगैरे असायच्या. मग कुठेही मिळेल तर कल्याणच्या माझ्या मामाकडे ती रेकॉर्ड होती. तर पबईहून रात्री हा कल्याणला जायला निघाला आणि पहाटे पावसाने थपथपलेला कल्याणच्या मामाच्या दारात उभा. मित्रांनो, हे आमच्या गप्पांचं नुसतं प्रास्ताविकच आहे.
पुढे ह्या अशाच ओघवत्या चालू राहणार आहेत. तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊ आणि लगेच पुन्हा भेटू. बघत राहा क्लोजअप M2G2. ब्रेक नंतर स्वागत. तुम्ही बघत आहात क्लोजअप M2G2. आज आपल्या बरोबर आहेत एक अनोखी बहीण भावंडांची जोडी, संगणक तज्ज्ञ अच्युत गोडबोले आणि त्यांच्या भगिनी सुलभा पिशवीकर. अच्युत जी, तुम्ही शास्त्रीय संगीताच्या मैफिली ऐकत असतानाच जगातलं वेगवेगळ्या प्रकारचं संगीत ऐकत होतात. साधारणपणे असं बघितलं जातं की शास्त्रीय संगीताचे जे जाणकार आहेत ते इतर सर्व संगीताकडे छुप्या किंवा उघड तुच्छतेने बघतात. तुमचं ह्याच्याबद्दल काय मत आहे? मला अशी उच्च निचता कधी आवडलीच नाही. मी तर नेहमी म्हणायचो एखादं गाणं समजा आवडण्याकरता समजावं जर का लागलं तर ते गाणंच नाही. कारण गाणं म्हणजे काही इंजिनिअरिंग नाही, इक्वेशन सोडवायची नाही. गाणं म्हणजे हे डोक्यापेक्षा मनाचं आणि हृदयाचं ऐकल्यानंतर पटकन आवडलं पाहिजे. म्हणजे एक उपमा द्यायची झाली, एखाद्या गाडीमध्ये समजा एअर कंडिशनिंग चांगलं चाललेलं आहे असं तुम्हाला वाटायचं असेल तर आत बसल्यानंतर कळलं पाहिजे. त्याकरता एअर कंडिशनिंगचं आतलं इंजिनिअरिंग कसं चालतं हे ज्याला माहितीये तोच त्याच्यावर कॉमेंट करू शकतो असं म्हणणं अगदी मूर्खपणाचं आहे. तर मला असं वाटतं ते भावलं पाहिजे. मी याच्याकरता एक टेस्ट केलेली आहे की समजा एखादं आपल्याला गाणं आवडलं की नाही हे बघण्याकरता ते गाणं आपल्या डोक्यामध्ये किती रुंजी घालतं, किती पिंगा घालतं आणि किती वेळ टिकतं एवढं बघायचं माणसं. कित्येक काय होतं की आपल्याला एखादं गाणं आपण ऐकतो आणि ते दोन तीन मिनिटं आपलं त्याला ठेका ताल ठीक म्हणतात आपण विसरतो. याचा अर्थ ते गाणं तुमच्या डोक्यात त्यांनी घर केलेलं नाही. अगदी बरोबर. ते त्यांनी जर का घर केलं असेल तर तो एक तासाचा राग असो किंवा 20 मिनिटाची गझल असो किंवा 5 मिनिटाचा आणखीन काय असो किंवा 3 मिनिटाचं एखादं गाणं असो ते तुमच्या डोक्यात पिंगा जर का त्यांनी घातला. मला अशी कित्येक गाणी आहेत म्हणजे त्या गाण्याने मला बेचैन केलेली 3 मिनिटाची गाणी फक्त. पण ती गाणी तेवढीच महत्वाची, त्याला कमी महत्व नाही. तर ती टेस्ट फक्त लावायची. मग क्लासिकल वगैरे ह्याला काय अर्थ नाही. जी त्या टेस्ट जे उतरेल ते सगळ्यात चांगलं गाणं की ज्यांनी तुमचा जास्त सगळ्यात परिणाम होईल आणि ते तुमच्या डोक्यात त्या मूडचा बसेल कायमच. आणि माझ्या दृष्टीने काय झालं की मी शास्त्रीय संगीत शिकत गेले आणि मला गाणं सरस्वती किशोरी आमोणकर गुरु म्हणून लाभल्या. साहजिकच माझी गाण्याची दृष्टी एकदम वेगळी झाली. त्यांचं तेच म्हणणं की मनाला भिडेल ते गाणं गाणाऱ्यांनी कदाचित बुद्धीनं गावं, त्याला त्याचं व्याकरण माहीत पाहिजे. ऐकणाऱ्याला आपण काय करतो, ऐकणाऱ्याला ते काहीतरी माहीत असलं की ते विशेष दर्दी, मग त्यांना विशेष मान आहे. त्यात देखील मी असं म्हणत नाही ते दर्दी असतात, पण म्हणून काय साधी माणसं त्या शास्त्रीय मभिरलीच्या मैफिलीत अशी वचकूनच असतात. आपण कुठे वाहवा द्यायची आपल्या डोक्यावरून जाईल अशी, आणि आपण कुठले मान हलवावी का न हलवावी जी उगीच म्हणजे मान हल तो एक उपचार असा काहीतरी झालेला आहे. तर तो सगळ्या तिची भीती आहे ती दूर व्हावी यासाठीच आम्ही नादवेदचा एवढा प्रपंच केला की सिनेगीत असू दे या सगळ्यामधनं आणि राग कुठेतरी दिसतो तुम्हाला आणि तो जर तुम्हाला कळला तर तुम्हालाही त्याचा रसास्वाद चांगला. प्रॅक्टिकल लाईफ मध्ये किती अप्लिकेबल आहे हे तुम्ही त्याच्यात दाखवलेलं आहे. अच्युत जी, मगाशी तुम्ही आम्हाला अगदी स्तिमितच करून टाकलं तुमच्या गाण्याने, ती थोडीशी झलक तुम्ही आम्हाला ऐकून दाखवली. आता तुमच्या अजून एक तुमच्याकडे सरप्राईज आहे असं आम्हाला कळलेलं आहे आतल्या गोटातून, तर ते सरप्राईज सुद्धा उलगडून दाखवा. मला म्हणजे फार पूर्वी मी शिट्टी वाजवायचो. मी इतकं आम्ही आता मी जे वाजवतो 20-30 पट चांगलं मुलींना बघून नाही, पण त्यावेळी मला म्हणजे ऑफर्स पण आल्या होत्या खरं म्हणजे मी रेडिओवर दूरदर्शन बरोबर. पण आता ते सगळं गेलं म्हणजे अगदी आता कोण वाजवतं हे कळत नाही इथपर्यंतच. फक्त पूर्वी म्हणजे खूपच वेगळ्या तऱ्हेने मी आता एक समजा दरबारी राग म्हणला तर बरच म्हणजे अप्रतिम इथल्या हरकती फार सुंदर घेतल्या खरं. म्हणजे मित्रांनो इथे थांबावं असं वाटतच नाहीये मला, पण काय करणार, कमर्शियल ब्रेक घ्यावा लागतो. लेट्स टेक अ ब्रेक.
फक्त 1.5 रुपयात. सादर आहे क्लिनिक ऑल क्लिअर डँड्रफ क्लीन, परिणाम सुरू पहिल्याच धुण्यापासून. क्लिनिक ऑल क्लिअर आता फक्त 1.5 रुपयात. इस दुनिया में मेरा कोई नहीं. तुम्हारे कपड़ों से बदबू आती है. रोना बंद कर और धोना चालू कर. सिर्फ नींबू युक्त व्हील लेमन फ्रेश दे एक महकती सफाई तो नो बदबू ओनली खुशबू. एका छोट्याशा गावातील युवती सतेज त्वचेमुळे सारे तिच्या भोवती. सूर्यालाही तिच्या तेजा स्वारस्य सर्व जाणतील आता उठण्याचं रहस्य. उठण्यासह नवीन लक्स फेस्टिव ग्लो. उठण्याची आंघोळ यामध्ये आहे बेसनाची कोमलता, हळदीचं संरक्षण, दुधाचं पोषण आणि चंदनाचा थंडावा. आता उठण्याची सुंदर आंघोळ फक्त तुझ्या मुलीसाठीच नाही, तिच्या मुलीसाठी सुद्धा. आयुष्यभर निखळ सौंदर्य मिळवा. दादा ताजी आहे, ताजी ताजी आहे. पुरावा आहे का? काका माझा टी शर्ट तुमच्या पेक्षा जास्त शुभ्र आहे. पुरावा आहे का? आहे ना. फक्त रिन शुभ्रता मिळते पुराव्यासह. शुभ्रतेची स्केल प्रत्येक नवीन रिन पॅक मध्ये. काय पुरावा आहे? सुलभाताई, तुम्ही बिंदांच्या काही कवितांना चाली दिलेल्या आहेत, त्यातली एखादी आम्हाला म्हणून दाखवा. जरूर. फूल घे तू साजणे पण बाकळा मोजू नको. तू बोल वेडे वाकडे पण शब्द ते योजू नको. कुठून निघाला पक्षी तो कोठे असावा चालला. उसली घराची वाट ती तिकडे आता पाहू नको. हे फूल घे तू साजणे पण पाकळा सुरेख. शब्द तर हळुवार आहेतच पण चाल सुद्धा अतिशय गोड आहे. सुलभाताई, तुम्ही काही वर्ष संगीताची, अनेक वर्ष घेतलेली आहे शास्त्रीय संगीताची तालीम, तर त्या प्रवासात कधीतरी सुरांच्या साक्षात्काराचा असा एक क्षण येतो आपल्याला नकळत, असा अनुभव आहे का तुमच्या गाठीशी? माझ्या गाठीशी किशोरतेंकडे शिकताना मला सुरांचं इतकं वेगवेगळं स्वरूप समजलं. आक्रमक सूर, हळवा सूर, तेजस्वी सूर, रेशीम स्पर्शी सूर, हे सगळे मला तिथे अनुभवायला मिळाले. आणि त्याच्यातनं मला स्वतःला गाताना देखील क्वचित एखादा क्षणच असा येतो की तुम्ही स्थळ काळाचं भान तुमचं हरपतं, तुम्ही स्वतःला विसरता. आणि दुसरं मोघोबींनी मला शिकवलं, त्यांच्याकडे त्यांनी देवो देवो सत्यसंग ही सावनी कल्याण मधली बंदिश जेव्हा मला शिकवली त्या रात्री मला झोप आली नाही. आणि असं वाटलं की लईची आवर्तन माझ्या भोवती फिरतायत, म्हणजे हा लईचा साक्षात्कार म्हणायचं. खरंच तुम्ही अनेक कंपन्यांचे सीईओ म्हणून काम केलेलं आहे आणि अनेक क्लिष्ट विषयांवरची पुस्तकं सुद्धा लिहिलेली आहेत. खरं म्हणजे तुमच्याशी बोलताना, आज इंटरॅक्ट करताना ह्या सगळ्याचा विसर पडला. पण तुमचं संगीताच, म्हणजे तुमच्या आयुष्यातलं संगीताचं नेमकं स्थान काय असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की मला आयुष्यात संगीत हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे टाइमपास लोक जे म्हणतात ना संगीताला, कमी किती काम करतो मागे काहीतरी लागलेलं तुंतुनं वगैरे, असं माझं नाही. मी त्यात फार बुडून अतिशय झोकून देऊन गाणं ऐकलं. आणि ते फक्त इंडियन क्लासिकल ऐकलं असं नाही, मी खूप इतरही, युरोपमध्ये मी प्रवास करायचो त्यावेळेला मोझार्ट, बिथोवन, बाख, चायकोस्की यांनी मला वेळ लावलं होतं. एक 6 तरी वर्ष अशी गेली त्यामुळे मी जर्मनी, फ्रान्स, इंग्लंडमध्ये फार वेळा जावं लागेल, हॉलंड वगैरे. त्यावेळी ट्रेनमधनं जाताना आणि त्या कंट्री साईडमधनं जाताना माझ्याकडे वॉकमन असायचं आणि सातत्याने ते वेस्टर्न क्लासिकल म्युझिक असायचं. मला गझल आवडतात, मला भावगीतं आवडतात, मला सिनेमातली गाणी अप्रतिम म्हणलं, आताची जुनी गाणी तर भयंकर आवडतात. अनिल विश्वास आणि श्यामसुंदर सज्जाद वगैरे म्हणलं की मी अगदी चक्क वेडा होतो. आणि त्यांनी मध्ये तर एकदा 3 वर्ष फक्त तीच गाणी मी ऐकत होतो. मला कुठलंही गाणं चालतं पण त्यांनी माझ्या गाण्यात बुडून जाऊन ज्याला गाणं ऐकणं म्हणतात तसं माझ्या आयुष्यात असलं. सुदिंग वाटतं फार, सगळं विसरायला प्रश्नच नाही, टाइमपास म्हणून मी ऐकत नाही.
दुर्दैवाने आता वेळ संपलेली आहे, पण मित्रांनो घाबरू नका, काळजी करू नका. नादवेध पार्ट टू मध्ये पुन्हा एकदा आपण भेटतोय या बहीण भावंडांच्या जोडीला. पण नादवेध पार्ट टू ची उत्कंठा वाढेल अशी एक रचना आपण सुलभाताईंकडून आता ऐकू. घाग रागातली एक बंदिश गातीये. Take care.